नमस्कार स्नेहा, परब किचन मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे चुरण्याची भाजी। ही पौष्टिक भाजी असते। मुळव्यात कमरेचा त्रास आणि डायबिटीस वाल्यांना खूप चांगली असते। झटपट होते ही भाजी आणि मटणाच्या रशासारखी दिसते। आठवड्यातून एकदा ही खावीच खावी। भरपूर बहुगुणी भाजी आहे ही। पावसाळ्यात सुरण आहे, आता कसा चिरायचा तो दाखवते। जी सगळी माती असते ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि नंतर मग तो बारीक बटाट्यासारख्या पोळ्या करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। चुरणाला जर खास असेल तर हाताला तेल लावा किंवा कोकम चोळा। वेळीच्या साह्याने अशी ह्याची माती काढून टाकायची आहे। अशा प्रकारे सगळी माती काढून घ्यायची आपल्याला। चुरण हा जमिनीखाली उगवतो म्हणून तो मातीतच असतो। आमच्या कोकण साईडला तो असतो, आम्ही वापरतो तो। चुरण लवकर शिजत नाही, त्याचा एवढा जास्त आवाज येत नाही। हा चांगला शिजेल। बटाट्यासारखे छान पोळ्या करायच्यात आपल्याला। याशी जर माती राहिली असेल तर धुतेवेळी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जाते ही माती। आता हा पाण्यात टाकायचा आहे जोपर्यंत आपण त्याची बाकीची तयारी करतो आहे। चुरणाच्या भाजीला आपण 1/2 किलो चुरण घेतलं, याचे बटाट्यासारखे काप केले। हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, ह्याला माती असते म्हणून। टॅमॅटो लागणार आहे आपल्याला, 2 टॅमॅटो घेतले आहेत मी। कांदा घेतला आहे 1/2, त्याच्याबरोबर फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे। मीठ, गरम मसाला घेतला आहे मी। आपल्याला भाजी जरा झणझणीत करायची आहे। मालवणी लाल तिखट घेतला आहे 2 चमचे। 1/2 चमचा हळद घ्यायची आहे आपल्याला। आलं लसूण आणि 1 हिरवी मिरची वाटली आहे मी। हे वाटपामध्ये टाकायचं आहे आपल्याला। पाणी लागणार आहे आवश्यकतेनुसार आणि हे वाटप घेतलं आहे मी। कांदा खोबरा भाजून घेतात ते वाटप आहे, मालवणी वाटप। आणि 2 कोकम घेतले आहेत मी। आपण टॅमॅटो घालणार आहे म्हणून मी 2 कोकम घेतले। आणि तेल स्वच्छ असा धुवून घेतो आहे आपण। कढई तापली, आपण तेल घालतो आहे। कढीपत्ता टाकतो आहे। कढीपत्ता छान तेलात परतून घेतो आहे आपण। आलं लसूण पेस्ट टाकतो आहे आपण 1 चमचा। आता ह्याच्यावर आपण टॅमॅटो घालणार आहोत। तुम्ही कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही करून घालू शकता। मी टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे। टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे, जोपर्यंत तो तेल सोडत नाही। टोमॅटो चांगला भरपूर झाला, तेल सोडलं आहे। आता आपण लाल तिखट घालतो आहे, मालवणी लाल मसाला। थोडी आत बंद करायची आहे आपल्याला। लाल तिखट नंतर आपण गरम मसाला टाकतो आहे। भाजी आपल्याला झणझणीत करायची आहे म्हणून 1 चमचा गरम मसाला टाकला आहे मी। दही छान परतून घेतो आहे। 1/2 चमचा हळद टाकते आहे मी। आपल्या वाटपामध्ये हळद असते म्हणून कमीच टाकते आहे मी। छान असं मॅश करून घ्यायचे आहेत मसाले परतून आपल्याला। वाटप घालतो आहे आपण, मालवणी वाटप जे तयार करतो आपण। कांदा टमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचं आहे। आज आपल्याला मंदच ठेवायचे आहे। वाटपामध्ये आता आपण चुरण घालतो आहे, स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। चुरण वाटपाच्या ह्याच्यात घातलं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। नंतर ह्याला आपण पाणी घालायचं आहे, जेवढं लागेल तेवढं। जास्त पाणी नाही घालायचं आहे। भाजी आपल्याला जराशी दाटसरच रश्यासारखी ठेवायची असते। हे जे वाटपाचं पाणी आहे भांडं धुवून घेतलेलं ते मी घालते आहे। छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर शेवटला ह्याच्यामध्ये मी कोकम टाकणार आहे। कोकमाने आधी टाकलं तर हरकत नाही, पण आपलं चुरण पटकन शिजणार नाही। भाजी आपली झालेली आहे। आता माझं नेहमीप्रमाणे मी शेवटला मीठ टाकते। कोकम मी 2 टाकले आहेत कारण ह्याच्यात आपण टॅमॅटो टाकले आहेत। भाजी आपली झालेली आहे, थोडंसं अंगावरून आपण चटणी ठेवलेली आहे। पण पाहूया आपला चुरण शिजलाय की नाही। गोट्याचेर चांगला शिजायला पाहिजे, मस्त। अशी ही माझी चुरणाची झणझणीत भाजी तयार झालेली आहे। कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणेच मी भाजी केलेली आहे। तुम्हालाही कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, मी त्या करून दाखवेन। आणि माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा।